मित्रांनो नमस्कार, डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांनी गाई म्हशीसाठी, कुक्कुटपालनसाठी किंवा शेळी गट वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. मित्रांनो, हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर होती, ती वाढवून 20 डिसेंबर करण्यात आली. या कालावधीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी त्यांचे शेळी गट वाटप योजनेसाठी किंवा मासल कुक्कुट योजनेसाठी किंवा दुधाळ गट वाटप जनावरांसाठी ऑनलाईन अर्ज केले होते, तर अशा शेतकरी बांधवांना आता कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना SMS द्वारे येण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, ही जी योजना आहे ती 5 वर्षाच्या वेटिंग लिस्ट या धर्तीवर आधारित आहे. म्हणजे तुम्ही जर एकदा अर्ज केला असेल तर 5 वर्ष तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही. तुमची निवड जर या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात झाली नाही तर आपोआपच तुमचं नाव हे पुढील योजनेसाठी वेटिंग लिस्टवर जाणार आहे, प्रत्यक्ष यादीमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, या संदर्भात ज्या शेतकरी बांधवांना SMS आले होते की त्यांनी त्यांचे अर्ज हे वेबसाईटवर अपलोड करावेत, तर त्याच संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही योजना कशी आहे, कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात, किती साईजमध्ये अपलोड करावे लागतात, ही आणि या संदर्भात इतर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर आता थोड्या वेळ न करता व्हिडिओ सुरुवात करूयात. मित्रांनो, तुम्ही जे ब्राउझर वापरत असाल त्या ब्राउझरच्या सर्च बारमध्ये तुम्हाला ah.mahabms हा कीवर्ड टाकायचा आहे. हा कीवर्ड टाकल्यानंतर सर्च करा. जसे तुम्ही या ठिकाणी सर्च कराल, ahmeahabms ची लिंक दिसेल, त्या लिंकवरती क्लिक करा. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सूचना या सदरामध्ये या ठिकाणी एक सूचना स्क्रोल अप होत आहे. ही सूचना तुम्ही बघू शकता. नमस्कार, सर्वांना सूचित करण्यात येते की कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2022 रात्री 12 वाजे पर्यंत आहे. मित्रांनो, म्हणजेच या ठिकाणी तुम्ही 16 जानेवारी 2022 पर्यंत तुमची जी कागदपत्र आहे ती अपलोड या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी योजनेची जी कार्यपद्धती आहे ती समजून घेऊयात. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर अर्ज नोंदणी करावी लागते. अर्ज नोंदणी केल्यानंतर योजनेसाठी अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर स्क्रुटिनी प्राथमिक निवड होते आणि प्राथमिक निवड झाल्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करावी लागतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण 3 स्टेज पर्यंत आलेलो आहोत आणि ज्या अर्थी तुम्हाला हा मेसेज आलेला आहे की कागदपत्रे अपलोड करा, त्या अर्थी या ठिकाणी तुम्ही अंतिम टप्प्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहात. पशुसंवर्धन अधिकारी सर्व शहानिशा करतील, कागदपत्रे योग्य झाल्यानंतरच तुमची अंतिम निवड करण्यात येईल. तर मित्रांनो, कागदपत्रे अपलोड करण्यासाठी या वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर दिसत असलेल्या कागदपत्रे अपलोड करा या बटनावरती क्लिक करा. मित्रांनो, जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल, कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. जसं की कागदपत्रे अपलोड क्षमता 100 KB पर्यंत असावी, JPG, JPG, PNG या प्रकारचे फॉर्मॅट निवडावेत. अर्ज प्रतीक्षा दिन ठरल्यानंतरच कागदपत्र विहित वेळेत कागदपत्र अपलोड करता येतील. अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधार कार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉग इन करा या बटनावरती क्लिक करणे. निवडा या बटनावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत. कागदपत्र अपलोड करताना फाईल निवडून घ्यावी व सेव्ह करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच सेव्ह करावी. कागदपत्र जतन करण्यापूर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी. योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषानुसार अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषंगिक अतिरिक्त कागदपत्र मागणी पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, संबंधित पशुवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा. जसे तुम्ही आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा, त्यानंतर तुम्ही जितकेही अर्ज केले, जेवढेही अर्ज केले तेवढे अर्ज तुम्हाला दिसेल. ज्या योजनेसाठी तुम्ही पात्र झाले असाल त्या योजनेसमोर निवडा ही निळ्या रंगाचं बटन, त्यावरती क्लिक करा. जसे तुम्ही या ठिकाणी निवडा या बटनावरती क्लिक कराल, तर अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. ज्या कागदपत्रांसमोर लाल चिन्हांकित केलेलं आहे ते कागदपत्र अपलोड करणं अनिवार्य आहे, म्हणजेच कंपल्सरी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे जे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते कागदपत्रांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. जसं की फोटो ओळखपत्राची सत्यप्रत, 7/12, 8/18, अपत्य दाखला, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते, पासबुक सत्यप्रत, राशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र. त्यानंतर 7/12 लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा. अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत या ठिकाणी अपलोड करायची आहे. मित्रांनो, दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर दिव्यांग असल्याचा दाखला, बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत, हे सर्व कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हे कागदपत्र अपलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट्स करण्यास विसरू नका. धन्यवाद.